नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तांदूळकुंद्राची भाजी, त्याचबरोबर महाराष्ट्रीयन पद्धतीने मराठवाड्यामध्ये ही भाजी कशी बनवली जाते ते मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। चला तर मग पाहूया ही भाजी कशी बनवायची आहे। तर यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत, आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे दोन्ही आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1/2 चमचा मीठ घालायचं आहे, आणि हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया। शक्यतो तुम्ही मिक्सरला काढून घेऊ नका, फिरवून घेऊ नका, कारण खलबत्त्यामध्ये जर हिरवी मिरची छान अशी ओबडधोबड कुटून घेतली तर त्याची टेस्ट खूप छान अशी लागते भाजीमध्ये। यासाठी शक्यतो तुम्ही खलबत्त्यामध्येच कुटून घ्या। मी ते ओबडधोबड असं खलबत्त्यात छान असं कुटून घेतलेलं आहे। तर हिरवी मिरची अशा पद्धतीने कुटून साईडला ठेवायची आणि भाजी बनवायला घ्यायची। तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। मध्यमाचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला यामध्ये घालायची आहे 1 चमचा मोहरी। आणि मोहरी छान अशी तडतडली की मग यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण जो कुटून ठेवलेला आहे खलबत्त्यामध्ये तो घालायचा आहे। याची छान अशी टेस्ट येते आणि मस्त अशी मिरची तेलामध्ये तळून घ्यायची। आणि व्यवस्थित तळून झाल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली तांदूळकुंद्राची भाजी यामध्ये घालायची। मी ही भाजी कापून घेतलेली नाही, तशीच भाजी मी यामध्ये घातलेली आहे। आणि या पद्धतीनेच तुम्ही भाजी करून बघा, खूप छान अशी होणार आहे भाजी। तर मी ते भाजी स्वच्छ धुवून फोडणीमध्ये घातलेली आहे आणि अशा पद्धतीने डायरेक्ट भाजी मिक्स करून घ्यायची। आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 3 चमचे। मी नेहमी भाजून शेंगदाणे त्याचं कूट बनवून ठेवते, तर ते कूट मी घातलेलं आहे। शेंगदाणे भाजायचे आणि मग ते मिक्सरला फिरवून त्याचं कूट बनवून घ्यायचं। आणि कूट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी लो फ्लेमवरती आपण हे झाकून ठेवायची आहे भाजी। खरं तर भाजी शिजवायची गरज पडत नाही, परंतु थोडीशी वाफेवरती भाजी झाकून ठेवली की मस्त असा टेस्ट त्याच्यामध्ये येते आणि छान अशी भाजी तयार आहे 2 मिनिटानंतर। गॅस बंद करायचा, भाजी सर्व करायची। खूप मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तांदूळकुंद्राची। अशा पद्धतीने बनवलेली ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।